सबकी आवाज़ मीडिया नेटवर्क में आपका इस्तकबाल है। मैं रफीद्दीन रफीक आपसे मुखातिब हूँ। आज शहर औरंगाबाद में आमदार अब्दुल सत्तार ने एक पुरहजूम प्रेस कॉन्फ्रेंस में इस बात को वाजे किया कि जालना और औरंगाबाद की लोकसभा सीटों पर कांग्रेस मुकाबला करेगी, ये सीटें छोड़ी नहीं जाएंगी किसी और पार्टी के लिए। उन्होंने वंचित आघाड़ी पर भी शदीद तनकीद करते हुए कहा कि वंचित आघाड़ी वोटों से वंचित रहेगी। इस पुरहजूम प्रेस कॉन्फ्रेंस में कई सवालात किए गए जिनका सीधा सीधा जवाब अब्दुल सत्तार ने दिया। पेश खिदमत है प्रेस कॉन्फ्रेंस में पूछे गए सवालात और अब्दुल सत्तार के जवाब। ती जबाबदारी स्वीकारली, 15 दिवस इथे मुकामाने राहिलो आणि त्यांच्या गळ्यामध्ये विजय माळा गळ्यामध्ये टाकली। मी बदला घेणारा किंवा बदल्याच्या भावनेमध्ये वागणारा माणूस नाही, परंतु शेवटी कसं आहे का, मला पक्ष मजबूत करायचा आहे। आम्ही 32 दिवस घराच्या बाहेर फिरलो, कशासाठी फिरलो, की शेवटी पक्ष मजबूत व्हावा। पक्षाची जी आज जी आमची ताकद आहे, आमच्याकडे 18,000 कार्यकर्ते आहेत, बूथवर जे तयार आहेत त्याच्या पाठीमाग सर्वांनी काम केलं, त्यांचा थोडा कमी पडलं। आणि जिल्ह्यामध्ये फक्त एक वैजापूरमध्ये थोडे कमी पडले होते, तेही ऍक्सिडेंट झाला, तर त्या ठिकाणचा आमचा विधानसभेचा उमेदवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर नंतर मला त्यांनी क्लिअर मिशन दिला, जो डॉक्टर दिनेश परदेशी नावाचा एक आमचा विधानसभेचा कॅन्डिडेट, 2 वेळेस त्यांनी विधानसभा लढली, तो पक्ष सोडून गेला, म्हणून त्या कमिट्या अपुऱ्या होत्या। हे बघा, तुम्ही दोन्ही मतदारसंघात एक जालना चकवा देणार म्हणताय, इकडे सहज विजय मिळवणार म्हणताय, अशा स्थितीमध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप शिवसेनेची ताकद वाढलेली आहे, तर त्या तुलनेत काँग्रेसची ताकद कमी आहे, राष्ट्रवादीची तर खूपच कमी आहे, तर तुम्ही हे कसं सांगताय की आम्ही विजय मिळवू, कुठल्या आधारावर काय? राजकारणामध्ये मी तुम्हाला पहिलेच बोललो, मी आतापर्यंत जे जे संकेत दिले ते खरे ठरतात, त्याचा नमुना सुभाष धामण समोर येतो। मी यांना त्या वेळेस बोललो का या वेळेस तुम्ही विजय होणार, मला त्यांनी पाडलं तरी ते निवडून आणले, एक नंबर नमुना। आता भाजप शिवसेनेची ताकद कमी कशी झाली मी ते बोलतो तुम्हाला, तर त्यांची जी ताकद होती आता पहिले निवडून आणण्याची ताकद होती, आपण कसं पाडल याची ताकद सुरू आहे, तिथे तालीम चालू आहे। तुम्ही खरं जरा थोडा पाहिला, थोडा जरा विचार केला, तर औरंगाबाद मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये जे दगडफेक चालू आहे, फार विकास केलेल्या महापुरुषाच्या फोटोला जोड्याने मारण्याचा पुण्याचा काम शिवसेना करू लागली भाजपला, तर त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्याचा फायदा निश्चित औरंगाबाद आणि जालन्यामध्ये हा काँग्रेसचा निवडून येईल। मी विचारपूर्वक सांगू लागलो, मी काही ज्योतिष्य नाहीये, परंतु माझा संकल्प आहे, माझी टोपी पाहायची, पाठीमागं सर्व विसरायचं। ये वंचित आघाडीची पण तयारी चालू आहे जोरदार, शहर वंचित आघाडी मतापासून वंचित राहील, विद्यमान आमदार नाही। तुम्ही काय, हा तुम्हाला प्रश्न आहे, माझा झाल्यानंतर त्याला विचारलं काय, माझा संपून टाकायचा, सर्वांना संपलं माझा खोदकर बाण हा वध केल्याशिवाय परत येत नाही, एकदा सुटलेला बाण परत येतो का, आतापर्यंत कुठे आला का? मी काय सांगू लागलो, कमान मधून बाण एकदा सुटला का तो परत येतो का? मला काँग्रेस पक्षाला जे जे चालल ते मला चालणारच। आमदार इम्तियाज जलील पण तयारी करताय का, मुस्लिम वोट तिकडे जाणार का? बोला ना, वंचित रह जाएंगे और क्या बोलो। ये वंचित आघाडी का खेल ऐसा है कि ये किसका तो भी बनाया हुआ बहुला है, लोगों को ये सारे को मालूम है कि वो चुन के आने के लिए नहीं खड़ रहे। ये जो जिस तरह से आज कांग्रेस की ताकत महाराष्ट्र में और हिंदुस्तान में बढ़ गई, उसका टोल का झोल चढ़ रहा है हैदराबाद में, और हैदराबाद के पिल्लू यहाँ के जो ये पिल्लू छोड़ रहे हैं, मैं उसकी तुमको गारंटी से बोलता हूँ कि हिंदुस्तान का मुसलमान किसी की मुट्ठी में नहीं है।
हिंदुस्तान का मुसलमान सेकुलर है और वो सेकुलर पार्टी को ही वोट देगा। आपकी पार्टी तो एक भी मुस्लिम कैंडिडेट को टिकट नहीं देती महाराष्ट्र में। मैं मुस्लिम खड़ा हूं तो मेरे मानने को नहीं, आप तो इधर बोल रहे हैं ना, आप फाइनल हो गए, मैं बता रहा आपको, आप इधर बोल रहे हैं जानना। देखो मुझे फाइनल कर दिए, अब मैंने क्या करना, वो मेरे दोनों भाइयों का दो यम बैठे यहाँ। नहीं अभी तक महाराष्ट्र का इतिहास बताइए ना, महाराष्ट्र का इतिहास बताइए ना, कितने मुस्लिम को टिकट दिया आपकी पार्टी ने महाराष्ट्र में? हमारे पास टिकट कितने हैं? 48 में से एक भी मुस्लिम नहीं है खासदार। इससे पहले भी हिदायत खान साहब को दिए थे, हमारे पास जो हमारे हिस्से में आती है जगह उसमें मुसलमान कैंडिडेट बोल के पार्टी ने अपने फर्ज का, अपने कर्तव्य का पालन किया है। अब मुझे चकवा किसको देना है वो भी अगर मैं आपके बोलने पे चलूंगा तो ऐसा कैसा मुसलमानों को खुशी किस में मिलेगी, मुझे वो फैसला करना है। मुझे इम्तियाज जलील जैसा बनना नहीं है। सत्तर साहब तुम्हें 15 मार्च का जब प्रचार शुरू करता है, क्या करोगे?